नमस्कार, खास बात मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आंबेडकरांच्या अनुयायी ज्यांना आपण म्हणू, त्यांच्या विचारांचे प्रवर्तक आणि दलित साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर. त्यांच्याबरोबर बाबासाहेब उलगडून समाजाला दाखवण्याचा पुन्हा एकदा हा प्रयत्न आहे. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत असं आणि आपले धन्यवादही. सर, पहिला प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी कार्य केलं, म्हणजे केवळ दलितच नाही तर त्यांचा पूर्ण उद्देश हा पीडित समाजासाठी काम करण्याचा होता. आणि आज ज्यावेळेस त्यांच्या जयंती दिनी आपण त्यांना अभिवादन करतो, त्यांच्या विचारांची आपण प्रेरणा घेण्याचा प्रयत्न असतो किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न असतो, त्यावेळेस बाबासाहेबांचा हा जो एक सर्वसमावेशक विचार होता, दृष्टिकोन होता, तो कुठेतरी दूर गेल्यासारखा वाटतो. तर हे कशामुळं आज या काळामध्ये घडतं? काय आहे की इतिहासाची पानं जेव्हा आपण चाळायला लागतो तेव्हा 1916 वर्षे हे भारतीय समाज, संस्कृती, राजकारण आणि जीवनाच्या सगळ्याच क्षेत्राच्या संबंधानं मला फार आमूलाग्र बदलाचं आणि महत्त्वाचं वाटतं. आणि 1916 दोन घटना घडतात, फार महत्त्वाच्या घटना घडतात दोन. एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 व्हॉईसरॉयला एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये काही भूमिका मांडली होती ठोस अशी. आपण जसं मघाशी म्हणाला तसं सर्वव्यापी अशी भूमिका मांडली होती बाबासाहेबांनी. तो काळ होता स्वातंत्र्याच्या जोरकस मागणीचा, भारतीय स्वातंत्र्याच्या, आणि प्रभाव जो होता तो जहाल मतवाद्यांचा अधिक प्रमाणात होता. लाल बाल पाल हे तिघे होते, जे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे जहालमतवादी होते आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सुरू होती. मावाळ मतवाद्यांचं जे नेतृत्व होतं ते नामदार गोपाळ कृष्ण गोखलेकर होत होते. 1916 दक्षिण आफ्रिकेमध्ये बॅरिस्टरी करत असलेला, म्हणजे बॅरिस्टरी पूर्ण करून तिथं वकिली करणारा एक तरणा बाण सुटाबुटातला पोरगा पुण्यामध्ये येतो. त्याचा जो गुरु आहे नामदार गोपाळ कृष्ण गोखले त्याला भेटतो आणि म्हणतो की मला देशाची सेवा करायची आहे. गोपाळ कृष्ण गोखले असं म्हणतात की तुला देशाची सेवा करायची ना, मग आधी देश अनुभवून घे, देश पहा, देशातली माणसं पहा, त्यांची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती बघ, आपल्या देशाचा भूगोल अनुभव आणि मग देशाची सेवा कशी करायची ती ठरव. कल्पना करा त्या काळातला अखंड भारत, म्हणजे आजचा पाकिस्तान, आजचा बांगलादेश आणि आजचा भारत. हा पोरगा निघतो पर्यटनाला, कुठे रेल्वेनं, कुठे बसनं, दळणवळणाची फारशी साधनं नव्हती, वाहतुकीची फारशी साधनं नव्हती. जिथं बैलगाडी जाणं शक्य आहे तिथं बैलगाडीने गेला तो, जिथं बैलगाडीसुद्धा जाणं शक्य नाही तिथं पायी फिरला. हे 1916 घटना आहे आणि त्या सुटापुटातल्या पोराचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. आणि 1916 बाबासाहेब आंबेडकर व्हॉईसरॉयला एक निवेदन देतात आणि त्या निवेदनात असं म्हणतात की या देशातले जे उपेक्षित घटक आहेत हे अनेकदा हे सांगितलंच जात नाही. बाबासाहेबाचं जे सर्व व्यापकत्व आहे आपण जसं म्हणाला तसं, की येऊ घातलेल्या स्वातंत्र्यामध्ये या देशातल्या अल्पसंख्याकांचे या नेमक्या कोणत्या हिताचं रक्षण केलं जाणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जैन आहेत, शीख आहेत, मुस्लिम आहेत, अँग्लो इंडियन आहेत, ओबीसी आहेत. ओबीसी हा पहिल्यांदा शब्द बाबासाहेबांनी त्या निवेदनात हे केलेला आहे. ओबीसी हा शब्द कायम केला गेला नंतरही, आज तर ओबीसी हा शब्द प्रयोग आपण करतो पण याचा पहिला उच्चार बाबासाहेबांनी त्या निवेदनात 1916 केलेला आहे. आणि या सगळ्याच समूहासह या देशातले जे उपेक्षित घटक आहेत
अनेकदा काय होतं आपण मॅडम म्हणाल तसं बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची कैवारी आहेत याच पद्धतीने प्रपोज केलं त्यांना एका प्रतिमेमध्ये कैद करून ठेवण्यात आलेलं बरं का हे अर्ध सत्य आहे ते सत्य नाही अशातली गोष्ट नाही ते दलितांची कैवारी होतेच निर्विवाद येते परंतु त्याबरोबर बाबासाहेबांनी या देशातल्या समस्त समूहांच्या दृष्टीनं व्यापक अशा भूमिका प्रारंभापासून घेतलेल्या होत्या आणि बाबासाहेबांनी या निवेदनामध्ये असं सांगितलेलं होतं की अनेकदा मी मग म्हणालो तसं की बाबासाहेब दलितांचा विचार कधी करतात या सगळ्यांचा केल्यानंतर करतात आणि जे अधिक उपेक्षित घटक ज्याला आपण आदिवासी आणि अस्पृश्य पददलित असं म्हणतो हे जे घटक आहेत या घटकांच्या मध्ये सुद्धा बाबासाहेब आधी ओबीसी याचा आदिवास्यांचा ट्राईबचा विचार करतात हे बाबासाहेबांचं व्यापकत्वच आहे मूळ मुद्दा कसा आहे की या निवेदनामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली आणि यांच्या स्वतंत्र भारतात यांच्या हिताचं रक्षण कशा पद्धतीनं केलं जाणार आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही अशी ती भूमिका आहे बाबासाहेबांची आणि 1920 परत लोकमान्य टिळक यांचं 1 ऑगस्ट 1920 निर्वाण होतं आणि 11 सप्टेंबर 1920 गांधीजींकडं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व येतं पण त्याच्या आधी 19 आणि 20 मार्च 1920 बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जीवनामध्ये पदार्पण करतात राजर्षी शाहू महाराजांचं जे कोल्हापूर संस्थान आहे तिथं राजर्षी शाहू महाराजांनी बहिष्कृतांची परिषद ठेवलेली होती आणि या परिषदेचं अध्यक्ष बाबासाहेबांना केलेलं होतं बाबासाहेबांचं सार्वजनिक जीवनातलं हे पहिलं पाऊल आहे त्याआधी बाबासाहेब एकूणच भारतीय माणूस जो उपेक्षित आहे वंचित आहे ही 1920 घटना 1916 ते निवेदन देत आहेत परंतु 1920 मात्र त्यांचं सार्वजनिक जीवनातलं पहिलं पाऊल आहे कोल्हापूर संस्थानामध्ये ती बहिष्कृत परिषद आयोजित केलेली होती आणि त्या परिषदेचं उद्घाटन स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केलं काय असतं बघा महापुरुषांच्या ठाई कसं दृष्टीपण असतं राजर्षी शाहू महाराज या परिषदेचं उद्घाटन करताना असं म्हणाले होते की आज डॉक्टर आंबेडकर हे दलितांचे कैवारी आहेत दलितांचे नेते आहेत अस्पृश्यांचे नेते आहेत पण मला खात्री आहे की एक दिवस असा येईल की डॉक्टर आंबेडकर हे या देशातल्या समस्त बहुजनांचे नेते ठरतील 1920 राजर्षी शाहू म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी दलित हा केंद्रावरती कुठपर्यंत ठेवला त्याच्यामध्ये आत्मभान येईपर्यंत शेवटी अज्ञान होतं मोठ्या प्रमाणात अज्ञान होतं त्याच्यामध्ये आत्मभान येणं आत्मस्वाभिमान जागृत होणं इथपर्यंत बाबासाहेब त्यांचे नेते मला तेच विचारायचंय की पण आता काय होतं बरं का कुठल्याही महापुरुषाला मी नेहमी असं सांगत असतो की कार्ल मार्क्स यांचं जेव्हा निर्वाण झालं तेव्हा कार्ल मार्क्सच्या अंत्यविधीला मोजून त्याचे 17 अनुयायी दफनविधीला आणि प्रेतावर त्या 17 अशी शपथ घेतली की तुझं तत्वज्ञान आम्ही जगभर नेऊ त्या 17 कार्ल मार्क्स हा डोक्यात घेतलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीला अंत्ययात्रेला 7.5 लोक असल्याची नोंद आहे बाबासाहेब डोक्यात नाही घेतलं बाबासाहेब डोक्यावर एक्झॅक्टली मला सर खरं सांगायचं तर हेच तुम्हाला विचारायचंय की बाबासाहेबांनी 1920 जो विचार मांडला त्या विचारावर पुढे चळवळी झाल्या एक विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा हा विचार खऱ्या अर्थानं समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला परंतु आज आपण जे बघतो की 20व्या शतकाच्या सुरुवातीनंतर असेल कदाचित की बाबासाहेबांचा हा विचार कुठेतरी हरवला तर हे नेम क्षीण झाला किंवा त्याच्या मागच्या त्यांच्या अनुयायांचा पराभव आहे का
त्यामागचं नेमकं मला आजचं कारण तुमच्याकडनं समजून घ्यायचं. मी तेच म्हणतो, विचार हा मरते कधीच नसतो, विचाराला मृत्यू नसतो. काय असतं की अनुयायांवर खूप मोठी जबाबदारी असते. जसं मी मघाशी सांगितलं काल मागच्या अनुयायांच्या बाबतीमध्ये की त्यांनी काल मागचं तत्वज्ञान त्यांनी डोक्यात घेतलं होतं, डोक्यावर नाही घेतलं. अनुयायी एकतर विजय तर करतो महापुरुषाला, नसेल तर त्याचा पराभव तर करत असतो. आपल्याला असं म्हणताय विचाराचा पराभव होतोय आता बाबा? नाही, विचाराचा पराभव नाही. त्यांनी उभारलेली जी चळवळ आहे ती चळवळ क्षीण झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की बाबासाहेबांच्या चळवळीचा जो उद्देश आहे हा उद्देश ना अनुयायांनी नीट समजून घेतला. एक्झॅक्टली. किंवा ज्यांच्यापर्यंत तो न्यायचा होता तिथपर्यंत पोहोचवता आला नाही. म्हणजे मधला काळ तर असा होता, म्हणजे 25 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान अतिशय रेटून सांगायला लागायचो, त्यावेळी काही आमचे काही मित्र म्हणायचे की वा इतकं कट्टर आंबेडकर राईट होणं म्हणजे एका अर्थाने जातीवादीचं आहे. तर आम्ही त्यांना असं म्हणायचो की जो जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, पंथ संप्रदायाच्या पलीकडं जाऊन माणसाची प्रतिष्ठा जोजवणारा आणि जो जोपासणारा जो विचार असेल तो जातीवादी कसा असू शकतो? मूळ मुद्दा कसा आहे की बाबासाहेब जे बियॉन्ड गेले सगळ्या रेषांच्या, भेदरेषांच्या पलीकडे गेले, ते जे सूत्र आणि ते जे तत्व आहे ते नीट समजून नाही घेता येऊ शकलं. आणि ते पुन्हा पुन्हा त्याचा गजर करणं आवश्यक आहे. त्यांचं एक धर्मनिरपेक्षतेचं स्वतंत्र तत्वज्ञान होतं, त्यांनी ते मांडलं. आणि खरं सांगायचं तर आजचा जर भारत पाहतोय की आज आपला आजची जे सरकार आहेत किंवा या गेल्या 10 वर्षातली जी सरकार आहेत त्यांची जी विचारधारा या समाजावर किंवा भारतावर लादण्याचा प्रयत्न होतोय, तर बाबासाहेबांचं जे धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान होतं आणि आज जी धर्मनिरपेक्षता दाखवली जाते याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? बरं सर, विलक्षण फरक आहे, खूप फरक आहे. त्याच कारण असं आहे, बाबासाहेब असं म्हणत असत की एखाद्या गोष्टीचा अभिमान असणं हे गैर नाही. म्हणजे भाषेचा अभिमान असेल. बाबासाहेबांना हा देश फार पूर्तीपणानं माहिती होता, या देशातल्या माणसांची मानसिकता माहिती होती, ती सामाजिक सांस्कृतिक भविष्यात काय घडणार आहे याची जाणीव, ते द्रष्टेपणच आहे ते बाबासाहेबांचं. म्हणून बाबासाहेबांना या देशातल्या माणसांची मानसिकता माहिती होती, म्हणजे इथल्या माणसांची टाळके कोणकोणत्या कारणांनी भडकली जाऊ शकतात, भडकावली जाऊ शकतात, त्यामध्ये जात आहे, त्यामध्ये धर्म आहे, त्यामध्ये भाषा आहे, त्यामध्ये प्रांताभिमान आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणत असत की तुम्ही अभिमान जरूर बाळगा, पण त्या अभिमानाचं रूपांतर अहंकारात होऊ देऊ नका. अहंकारात जर झालं तर काय होईल? देशात अराजक निर्माण होईल, अंतर्गत यादवी निर्माण होईल. आणि बाबासाहेब हे सतत सांगत होते की मोठ्या पराकाष्ठेनं आपण देशाचं स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे, ते कलंकित करू होऊ द्यायचं नसेल, ते मिळवलेलं स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर मग तुम्हाला जातीच्या पलीकडे जायला लागेल, धर्माच्या पलीकडे जायला लागेल, भाषेच्या पलीकडे जायला लागेल, प्रांताभिमानाच्या पलीकडे जायला लागेल. आणि राष्ट्र म्हणून जे एक संदर्भ, बाबासाहेबांचं एक फार सुंदर भाषण आहे की आपण कोणती भूमिका घेतली पाहिजे भारतीयांनी, तर आधी भारतीय आणि शेवटीही भारतीयच हीच भूमिका घेतली तर हे राष्ट्र. आज जे बघतो भारतीय पेक्षा आधी हिंदुत्ववादी हा जो एक मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला जातोय. अहो तुम्ही मॅडम, तुम्ही धर्माचा मुद्दा हे करता. आपल्याकडे तर असं आहे की आधी जात नंतर धर्म काय, म्हणजे असं आहे की राष्ट्र म्हणून जो एक विचार मांडायला हवा, राष्ट्रीयत्वाचा आपल्याकडं कमालीचा अभाव आहे.
आणि फक्त आताचीच स्थिती आहे अशातली गोष्ट नाही, अगदी जुन्या काळापासूनच आपल्याकडे जातीचा चिवट पण आहे. एखाद्या व्यक्तीचं समजा आडनाव आपल्याला नाव कळलं, त्यांना आडनावच नाही लावलं, जोपर्यंत त्याच्या जातीचा शोध आपल्याला लागत नाही तोपर्यंत आपल्याला अस्वस्थता राहते. बरोबर आहे. जोपर्यंत त्याच्या जातीचा शोध नाही लागत, जोपर्यंत त्याच्या धर्माचा शोध लागत नाही, आपल्याला उगीच अस्वस्थ वाटायला लागतं. आणि समजा तुमचं देशपांडे काढून टाका, माझं कांबळे काढून टाका, काय तुमचं फक्त प्रज्ञा राहू द्या, माझं फक्त ऋषिकेश राहू, लक्षातच येत नाही ना. म्हणजे जातीची भावना इतकी आपल्याकडं, त्याला मराठीतला तेवढा दाहक आणि भीषण शब्द सापडत नाही म्हणून इंग्रजीतला शब्द वापरतो, म्हणजे त्याची परिणामकारकता लक्षात येईल. आपल्याकडं जातीच्या चिवटपणाची भावना इतकी डेंजरस आहे ना, की समजा मद्रासहून एखादी व्यक्ती औरंगाबादला बदलून येत असेल एखादा अधिकारी, तर तू येऊन पोहोचण्याच्या आधी त्याची जात येऊन पोहोचलेली असते. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की तुम्हाला राष्ट्र एक संध जर ठेवायचं असेल तर तुम्हाला काही अभिनिवेश हे दूर सारावे लागतील. एक घटना तुम्हाला सांगतो, मी सिनियर कॉलेजच्या सिलेक्शन कमिटीवर आहे, जुनी घटना आहे, 16-17 वर्षापूर्वीची घटना आहे, चेअर म्हणून फिशिनॉमी म्हणून एका कॉलेजला इंटरव्ह्यू होते. एक गृहस्थ आले माझ्याकडे, चळवळीतले 5-6 जणांचा लवाजमा, ज्या पोराचा इंटरव्ह्यू होते तो पोरगाही सोबत होता. ते आले, गप्पा टप्पा झाल्या, ते म्हणाले याचा असा असा इंटरव्ह्यू आहे. मी म्हटलं नाव विचारलं. आता जर जो कोणी आंबेडकर राईट असेल त्याच्या मनामध्ये जात आणि धर्माचे अंकुरच अंकुरायला नकोत, आणि ती कृतीच्या पातळीवर व्हायला हवं, तर तो आंबेडकर आहे. म्हणून बरं पोस्ट एससीची मग मी विचारण्याचं काय कारण नाही ना त्याला कोण आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं, मी त्याला सांगितलं की मी बाबासाहेबांच्या पाऊल वाटेवरनं चालणार आहे, त्यामुळं मी गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज नाही करत, त्यामुळं तुझा इंटरव्ह्यू परफॉर्मन्स हा अप्रतिम जर झाला तर तुझा प्राधान्यानं विचार करेन. ठीक आहे म्हणाले, जय भीम वगैरे झाला, निघाले. 10-11 पावलं गेले आणि ते परत जे घेऊन आले होते चळवळीतला कार्यकर्ता तो परत आला. मी म्हटलं कसं काय, नाही म्हणाले कल्पना द्यायला आलो. मी म्हटलं काय, नाही म्हणाले पोरगा आपलाच आहे. मी म्हटलं आपला म्हणजे आपला म्हणजे कोण. बरं. नाही म्हणे आपला म्हणजे आपलाच आहे. म्हटलं आपला म्हणजे आपलाच आहे म्हणजे तरी काय. तू म्हणाली जय भीम. मी म्हटलं मग आता त्याचं सिलेक्शन नाही होत, तोही तुमच्याच भूमिकेचा असेल. तर नाही, जो जातीच्या पलीकडे जात नाही धर्माच्या पलीकडे जात नाही तो जय भीमाला असू शकत नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका. बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस जातीविरहित समाज निर्माण करायचा हा एक विचार समोर ठेवला आणि त्याच्यासाठी त्यांनी नाही म्हटलं सगळं आयुष्य त्याच्यामध्ये घालवलं. जातपात मोडक मंडळानं त्यांचं भाषण जे रद्द केलं होतं लाहोरच्या, जे भाषण बाबासाहेबांनी लिहून पाठवलेलं होतं ते भाषण नंतर बाबासाहेबांनी छापलं आणि बाबासाहेबांनी त्यामध्येच हा सिद्धांत मांडलेला होता की कास्टलेस सोसायटी. परंतु आज ही कास्टलेस जातविहीन समाज रचना. मला हेच म्हणायचंय की आजचे जे त्यांचे अनुयायी म्हणून घेणारे आहेत ते फक्त बाबासाहेबांच्या ना स्वतःच्या जातीचा किंवा जातीच्या ह्याच्यामध्ये बंधनांमध्ये बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न करताय त्यांना तुम्ही काय म्हणाल त्यांच्या दृष्टीने. मॅडम काय असतं बरं का, एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये त्याच्याविषयी जी असलेली श्रद्धा जी आहे ती श्रद्धा चिवट असते हे आपण समजू शकतो, पण असे प्रयत्न दोन्हीकडनं होतात, म्हणजे बाबासाहेबांच्या समर्थकांकडनंही होतात आणि विरोधकांकडनंही होतात. बरं का, म्हणजे इतकंही काही मळभ भरून आलेलं आहे, दाटून आलेलं आहे, अगदी अंधारलेलं आहे असंही समजण्याचं कारण नाही,
बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना अनेकदा गफलती होतात, कधी अत्यंतिक श्रद्धेपोटी नाही नाही बाबासाहेब आमचीच अशी जी एक भूमिका तयार होते. हे जसं चित्र असतं तसं भिन्न भिन्न जातींमध्ये बाबासाहेबांचं तत्वज्ञान, त्यांची चळवळ, त्यांच्या जगण्याची आणि जीवनपद्धतीची सूत्रता अंगीकारणारी मानसिकता सुद्धा तयार होऊ लागलेली आहे. नाही का, म्हणजे ज्यांना आपण सवर्ण म्हणतो, म्हणजे जुन्या भाषेमध्ये सांगायचं झालं जातीचे उल्लेख करायचेच झाले, जात ही आपल्याकडचं अतिशय ठळक असं वैशिष्ट्य आहे, व्यवच्छेदक लक्षण आहे भारतीयांचं. पण ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, माळी समाज असेल, कोष्टी असेल, म्हणजे गाव कुसाच्या आतला जो समाज आहे जुन्या गावगाड्यातला खेड्यातला, हा सुद्धा बाबासाहेबांचं तत्वज्ञान अंगीकारू लागलेला आहे. आता समज यायला थोडासा उशीर लागेल, ही गोष्ट उघडच आहे. आज समज विकसित व्हायला विकसित उशीर लागेल थोडा. आणि जातीची हजारो वर्षापासूनची जातीची चिवट अशी वीण आपल्याकडे फार विचित्रच. सर खरं सांगायचं तर तुमच्यासारखे जे विचारवंत आहेत, जे बाबासाहेबांचे खरे बाबासाहेब समाजासमोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न करतात, हे विचारवंत आज खूप दुर्मिळ होत चालले. म्हणजे आम्हाला तुमच्याशी गप्पा मारताना खूप एक वेगळं अनुभवायला मिळतंय, तुमच्याकडनं वेगळे बाबासाहेब अनुभवायला मिळतात. परंतु हे जे आहेत, जे काही बाबासाहेबांचे अनुयायी किंवा तुमच्या सारखे जे हे मांडतात स्वतःला बाप, ते का कमी होत चाललेत? म्हणजे कारण तो विचार पुढे येत नाहीये का? तो एक तुमच्या पिढीपर्यंतच मर्यादित राहिलाय तो विचार? नाही, असं त्यातला भिन्न भिन्न कारण आहे. कसं असतं बघा की एक काळ असं होता की भिन्न भिन्न समाज स्तरात ना, ते ब्राह्मण असेल, मराठा असेल, माळी असेल, दलित पद्धती सगळ्यांनाच पुढे, त्यातनं समाजाचे पूल बांधले जावेत अशी मानसिकता ठेवणारी काही तरुण मंडळी त्या काळामध्ये होती, वेगवेगळ्या जातीतनं आलेली होती. आणि समाजातला जो दुबळा वर्ग आहे, जो उपेक्षित घटक आहे, जो साधन वंचित आहे, म्हणजे सकाळी जेवलं तर रात्रीच्या जेवणाची ज्याला भ्रांत आहे, काळजी आहे, चिंता आहे, साधनच नाही, म्हणजे काबाड कष्ट करून प्रचंड घाम गाळूनही जिथं जगण्याची असलेली जी विकलता आहे ती सोडवता येत नाही, अशांच्यासाठी काम करण्यासाठी वरच्या थरापासनं ते खालच्या थरापासनं असे कार्यकर्त्यांची एक अतिशय मजबूत फळी सामाजिक अभिसरणाची ही तयार होत होती. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1965 ते 1985 या काळापर्यंत 20 वर्षाच्या या काळात इतकी आमूलाग्र घुसळण झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता युवक क्रांती दल होतं की सामाजिक अभिसरणासाठी ते एकत्र येत होते, समाजामध्ये संवाद झाला पाहिजे, सरमिसळ झाली पाहिजे, आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. आंतरजातीय विवाह आणि मिश्र विवाहाचा तर पुरस्कार बाबासाहेबांनी अतिशय हिरिरीनं केला होता. म्हणजे प्रख्या आत्र्यांनी जेव्हा मिश्र विवाह केला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रख्या आत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ती म्हणाले की असे जर सोय संबंध निर्माण झाले तर जाती जातींच्या मध्ये असलेले जे ताणतणाव आहेत, शत्रुत्वाची भावना आहे किंवा विषमतेचे गंड आहेत ते कमी व्हायला मदत होईल. मदत होईल आणि 2-4 पिढ्या गेल्यानंतर ती सरमिसळ, ती घुसळण इतकी होईल की मग सीमारेषा पुसल्या, सीमारेषा पुसल्या जातील. आणि अशी मानसिकता ठेवून आंतरभारतीय काम करत होतं, राष्ट्रसेवा दल काम करत होता, आक्रमक जरी असली तरी दलित पॅन्थर नावाची जी एक आक्रमक संघटना होती तीही काम करत होती. दलित पॅन्थर तर सुद्धा नीट इतिहास मानला गेला नाही. म्हणजे दलित पॅन्थर मध्ये फक्त दलितच होते का? तर नाही आहे ना. काय दलित पॅन्थर मध्ये अगदी ब्राह्मण होते, मराठा होते, कोष्टी होते, कोळी होते, साळी होते, माळी होते, लेवा पाटील होते,
आगरी होते, भंडारी होते, मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, मोठ्या प्रमाणात होते. मुद्दा कसा आहे की आपल्याकडे क्रांती आणि प्रतिक्रांती याची चक्र कधी फिरतील, सुलटी आणि कधी ती उलटी होतील काय सांगता येत नाही. मग 85-90 नंतर तर आमूलाग्र परत बदलला आणि माणसं परत जातीचा आश्रय शोधायला लागले. जात ही अशी एक मानसिकता आहे की ती कडेकोट किल्ल्याच्या बुरुजासारखी आहे, त्याच्या आड लपलं की माणसाला सुरक्षित वाटत. पण जात फेकून देऊन जगता यावं आणि इतरांनाही प्रेरित करावं, तो अग्निकुंडाचा प्रवास असतो. आणि अग्निकुंडाचा प्रवास किती काळ करायचा असा विचार करायला लागतात माणसं. म्हणजे मला हेच म्हणजे विचारायचंय की आजचा जो टोकाचा राष्ट्रवाद आहे, ह्या टोकाच्या राष्ट्रवादाचंच एक प्रत्यंतर हे आहे की लोक पुन्हा जातीच्या मागे लपायला लागलेत असं म्हणू शकता तुम्ही? हो, मोठ्या प्रमाणात रिव्हर्स होतोय. आपण आता मधल्या काळामध्ये त्याच विचार हा जरूर केला पाहिजे की मधल्या काळामध्ये 1,00,000 मराठा, 1,00,000 मराठा असे मोर्चे निघाले आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल दलित समाजाचे आणि मुस्लिमांचे, त्याच्या प्रत्युत्तरादाखल बहुजन सर्व, एकच पर्व बहुजन सर्व असे मोर्चे निघाले. ज्या महाराष्ट्रानं या देशाच्या पुरोगामित्वाचं, या देशाच्या अभिसरणाच्या सगळ्या धारा प्रवाहित केलेल्या होत्या ज्या महाराष्ट्रानं, ज्या महाराष्ट्रानं आपलं सुधारणांचं अग्रेसरत्व, इतिहासाची पाने जेव्हा आपण उलटायला लागू तेव्हा आपण पश्चिम बंगालच्या पुढे आहोत. भारतामध्ये पश्चिम बंगाल हे 19व्या शतकामध्ये अग्रणी होता सुधारणांच्या मध्ये असं मानलं जातं. त्यातली फक्त एकच घटना आहे आणि ती म्हणजे सत्तेची चाल. ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजाराम मोहन रॉय या दोन सुधारकांनी जे काही प्रयत्न केलेले होते त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्या संस्कृतीचं जे अवरोध आहे, म्हणजे स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता धर्माने दिलेला, समाज संस्थेने दिलेला, ती एक उपभोग्य वस्तू, वस्तू म्हटलं की तिला जीव नसतो, प्राण नसतो, त्यामुळे तिचा माणूस म्हणून विचार करावा की नाही, आपल्याकडे तसं काही नव्हतं. पण पश्चिम बंगालच्या या दोन सुधारकांनी, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नानं सतीची चाल बंद करणारा कायदा बेंटिंकला, व्हॉइसरॉयला करावा लागला. ही घटना जर वगळली तर बाकी सुधारणांची सगळी केंद्र, त्याचे स्रोत हे महाराष्ट्रातून उगम पावतात. आणि महाराष्ट्रानं या देशाच्या सांस्कृतिकतेचं, सुधारणांच्या सांस्कृतिकतेचं, अभिसरणाच्या प्रयत्नांचं धृणत्व केलेलं आहे. हे सगळं काही असताना 21व्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये आपण ते पुन्हा उलट्या दिशेनं फिरवतो की काय असं वाटायला लागतंय. म्हणजे स्त्री शिक्षण महात्मा फुले, सावित्रीबाई, केशवपण म्हणजे स्त्री विद्रूप दिसली पाहिजे विधवा झाल्यानंतर, सतीची चाल बंद झाल्यानंतर केशवपण सुरू झालं. पण हे अमानुषच होतं, स्त्रीच्या दृष्टीनं होतं आणि पुरुषी मानसिकतेच्या एकूणच समाजाच्या दृष्टीनं ते कलंकितच होतं. केशवपण बंद केलं म्हणजे क्रांतिबा फुल्यांच्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा जो काही आज आपण विषय चर्चितो आहोत तो विचार केव्हापासून आहे हा प्रश्न, हा गुंता 19व्या शतकात नव्हता का? होता. आणि म्हणून फुल्यांना बाल हत्या प्रतिबंधक गृह काढावी लागलेली आहेत. हा प्रश्न काय 21व्या शतकातला आहे. आपण सुधारलोत अशी कधी कधी सूज जाणवायला लागते. खरंच सुधारण्यात याचं चिंतन आवश्यक. बरोबर आहे सर, बरोबर बोलताय की ही जी सुधारण्याची सूज समाजावर आज आली आहे, ही सूज जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं खरे बाबासाहेब आपल्या सगळ्या समाजाला कळणार नाहीत. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया.
बघत रहा MCN न्यूज.